पुढच्या बातमीकडे वळत आहोत। पंढरपूरमध्ये विठुरायाचा गाभारा हा मोगऱ्याच्या फुलांनी सजला आहे। आळंदीमध्ये भागवत एकादशीला देखील फुलांची आरास करण्यात आलेली आहे। आश्विन शुद्ध एकादशी अर्थातच मोहिनी एकादशीच्या निमित्ताने औचित्य साधून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरामध्ये आकर्षक अशी सुवासिक मोगऱ्याच्या फुलांची सजावट केली आहे। आजच्या दिवसाचा योग हा शेकडो वर्षातून आला असून आजची एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी असा दुर्मिळ योग जुळून आला असल्याने याला त्रिस्पृशा वंजुला महाद्वादशी असं म्हटलं जातं। या विशेष दिनाचं औचित्य साधून मंदिर समितीने देवाचा गाभारा, 16 खांबी मंडप, चौखांबी मंडप, मोगरा, झेंडू, गुलाब, ऑस्टर या फुलांच्या संगसंगतीने सजवण्यात आलेला आहे। आळंदीमध्ये देखील भागवत एकादशीला फुलांची आरास करण्यात आली आहे। देवाच्या आळंदीमध्ये भागवत एकादशीला फुलांची आरास बघायला मिळाली। संजीवन समाधी मुख्य मंदिरामध्ये आकर्षक तुळशीची माळ, झेंडू, जास्वंदी, जाई जुई, सोनचाफा, गुलाब, पुष्पहार या सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली आहे। त्यामुळे अलंकापुरीचं रूप विलोभनीय दिसत आहे।